स्पर्धेला सुरू करण्याआधीच नक्कीच नक्कीच वाशीगाव संघाचा इथं खेळाडू 12वा खेळाडू नक्कीच दाखल होईल, तोपर्यंत सामन्याला सुरुवात केली जाईल। हा पहिला चेंडू इथं हवाई सफर केला जाईल, चेंडू जातोय बिग 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 षटकार, या ब्रँडेड षटकारानं मात्र केली गेली सुरुवात। धन्यवाद डीजे मास्टर, तत्पूर्वी नक्कीच पहिल्या चेंडूवरती इथं आक्रमण चढवलं गेलंय। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांना विनंती असेल थोडा खेळ थांबवा, खेळ चालू करा, चला ठीक आहे, परंतु आपण पाहूया नक्कीच इथं मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की आक्रमण चढवलं होतं, दुसऱ्या चेंडूवरती तशाच प्रकारे इथं फटका खेचून काढलाय, परंतु चेंडू जातोय जातोय जाईल सीमा पार चौकार, या ब्रँडेड चौकारनं मात्र धाव संख्येला इला आकार, धाव संख्या धाव पलकावरती 10 धावा। धन्यवाद डीजे मास्टर, नक्कीच एक सुमधुर संगीत आपण इथं ऐकलं। तत्पूर्वी सांगू इच्छितोय की वाशीगाव संघाला नक्कीच 2 धावांची पेनल्टी, इथं मात्र आपला 12वा प्रतिनिधी विदाउट ड्रेस मध्ये आहे, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर 2 धावांची पेनल्टी असेल, आपल्याला त्याला सामोरी जावं लागेल। स्पर्धा मोठी आहे, इथे नियम मात्र तशाच प्रकारचे कठीण असतील। हा पुढचा चेंडू इथं मात्र तिसरा चेंडू हातळला जाईल, तोपर्यंत तिसऱ्या चेंडूला इथं सीमारेषे लगत धाडून दिलं जातोय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं या चेंडूवरती नक्कीच मिळतील। आपण पाहतोय 2 धावा, धाव संख्या धाव पलकावरती मात्र 12, आपण पाहतोय 12 धावा धाव पलकावरती असतील। उर्वरित चेंडूंचा अद्याप खेळ बाकी असेल या षटकातील, सुरुवातीच्या षटकातील पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय, धाव संख्या मात्र धावपलकावरती 12 पाहिली। हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीने खेळून काढला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षण केलं जाईल, नक्कीच एकाच धावेवर थांबावं लागेल वाशीगाव संघाच्या या फलंदाजाला। मनीष आणि योगेश अशी जोडी मैदानावरती असेल, धाव संख्या धावपलकावरती आपण जर पाहिली तर 13 धावा इथं धावपलकावरती नोंदल्या गेल्यात। आपण क्रिकेटमध्ये म्हणतोय 13 धावसंख्या इथं मात्र नक्कीच ही या वाशीगाव संघानं मात्र या मैदानावरती कुठून काढली, खऱ्या अर्थानं पहिल्या आल्या आल्याच या षटकावरती आक्रमण चढवण्याचं काम केलं गेलंय। आपण पाहतोय जो मनीष हा मोनीश नक्कीच ज्यानं आक्रमण चढवलं, पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला होता षटकाराच्या सहाय्यानं। हा पुढचा चेंडू आपण पाहतोय, हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीने इथं पाहतोय आपण फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही आहे खोपटे संघ, तोपर्यंत धावसंख्या धावपलकावरती जाईल 14 धावा। या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधला हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल मोनीश। हा पुढचा चेंडू पाहायचा आहे, पंचांना पार करत टाकलेला चेंडू, नक्कीच चांगला खेळ इथं मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न असेल सहजरित्या या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात, या 2 धावेने संघ पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या धावपलकावरती 16 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलंय 16 धावा इथं मात्र या मैदानावरती आल्यात, आत्ता मात्र इथून पुढं धावसंख्येला योग दिला जाईल। परंतु आपण पाहू शकताय की पहिल्या पॉवर प्लेचा खरपूस समाचार खऱ्या अर्थानं घेतला गेलाय, गोलंदाज अभिजित याचा खरपूस समाचार मात्र या वाशीगाव संघाच्या या खेळाडूंना नक्कीच उचललाय। 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती। स्पर्धा आपण पाहतोय ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोटने क्रिकेट चषक 2024 हे भव्यदिव्य आयोजन, आणि या आयोजनामध्ये जर खऱ्या अर्थानं या आयोजनाची जर उंची वाढवण्याचं काम केलं असेल तर ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे यांच्या माध्यमातून त्याचे प्रोप्रायटर असतील मित्रांनो, आपण पाहू शकताय आमच्या उजव्या हाताला ज्यांचं बॅनर लागलंय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुर्गेश दादा असतील, मनोज पाटील असतील आणि त्यांचे 2 बंधुराज नक्कीच। तर दुसरं षटक नक्कीच इथं आपण पाहतोय चेतन पाटील
हे हाताळण्यासाठी जरी मरी खोपटे संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला असेल, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी चेतन पाटील मैदानावरती असेल, योगेश आणि मोनिश अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय वाशीगाव संघाची. हा पहिला चेंडू चेतन याचा व्हायचा आहे. हा चेंडू इथं येतोय, नक्कीच आपण पाहतोय की चांगला झेल मात्र इथं टिपला जातोय आणि पहिला गडी इथं गारद केला जातोय वाशीगाव संघाचा. ओवर टू डीजे. तिथं ऐकलंय सर्वांची ही आई इथं मात्र कारल्या डोंगरी नक्कीच निवासस्थान करतोय आणि सर्वांना आशीर्वाद मात्र सुखाचे देतोय. तर योगेशची जागा भरून काढण्यासाठी विजय मैदानामध्ये येतोय. योगेश इथं मात्र मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्या संघाची खऱ्या अर्थानं पहिली सफलता मिळवण्यात यश आलंय चेतन पाटीलला. पहिल्याच चेंडूवरती इथं मात्र योगेश सारख्या मातब्बर खेळाडूला मात्र मैदानाच्या बाहेर धाडून दिलंय. किती टिचून गोलंदाजी केली जातो या चेतनच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेतन पाटील हा गोलंदाज खोपटे गावातून नक्कीच बिलॉंग करतोय आपण पाहतोय, ज्याला या क्रिकेट स्पर्धेसाठी जरीमरी खोपटे संघ आणि वाशीगाव यांच्यातील ही दुसरी लढत आपण पाहतोय. हा चेंडू चेतन पाटील यांचा नक्कीच रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेलाय, चेंडू जाईल परंतु पाहायचंय इथं मात्र चेंडू थांबलाय. तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती धाव संख्या असेल ती 18. 18 धावा धावपलकावरती लागल्यात. एक षटक दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर 1/18 धावसंख्या धावपलकावरती असतील. पुढचा चेंडू पंचांना पार करत चेतन पाटील इथं फेकताना दिसलाय, नक्कीच आपण पाहतोय सुंदर चेंडू. नक्कीच इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगतता करतोय. आम्ही नेहमीच सांगत असतोय की जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढा समोरच्या संघावरती दर्पण निर्माण होईल. अशाच प्रकारचा हा निर्धाव चेंडू आपण पाहिलाय खोपट्या संघाच्या माध्यमातून चेतन पाटील यांचा. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसाच इथं थोडासा फटका फसतोय परंतु आपण पाहतोय एक धावसंख्या मात्र काय खोपटे संघ रोखू शकत नाही. एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय या 19 धावा कशा प्रकारे या मैदानावरती पुढे घेऊन जात आहेत वाशीगाव संघाला त्या पाहायचं आहेत. हा पुढचा चेंडू इथं पाहायचा झेल आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक कुठलीही चूक नाही. हा दुसरा हादरा दिला जाईल वाशीगाव संघाला, त्याचं स्वागत केलं जाईल ओमसाई ग्रुपच्या माध्यमातून. आणि या दोन धक्क्याने मात्र वाशीगाव संघ थोडासा नक्कीच आपण पाहिला असेल तर दडपणाखाली येताना दिसतोय. परंतु या षटकातील उर्वरित चेतन याच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू इथं हाताळण्यासाठी नक्कीच सामोरा असलेला हा फलंदाज आपण पाहतोय विजय आणि नवीन दाखल झालेला नक्कीच हितेश इथं मात्र या चेंडूचा सामना करेल. पाहायचा हितेश कशा प्रकारे सुंदररित्या इथं सन्मान या चेंडूला दिला गेलाय आपण पाहतोय. हितेशच्या माध्यमातून स्वतःचं खातं खोलतोय तर संघाला नेऊन ठेवतोय. या एक धावेच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दुसरं षटक संपतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2/20 अशी सुरुवात इथं मात्र वाशीगाव संघाची आपल्याला होताना दिसतोय. चार षटकांचा सामना असेल परंतु या चार षटकामध्ये आपण पाहतोय की वाशीगाव संघाला नक्कीच दंडित केलं गेलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की 2 धावांची पेनल्टी असेल. मग खोपटा संघाला तो बेनिफिट असेल परंतु गोलंदाजी होणे गरजेचं आहे. तशाच प्रकारची टिचून गोलंदाजी जर आपण पाहिलं होतं पहिलं षटक अभिजित याचं तब्बल 16 धावांचं षटक जे आपण पाहिलं आणि तदनंतर आलेला चेतन पाटील यानं सुंदर गोलंदाजी करत 4 धावसंख्या खर्च करून 2 सफलता आपल्या संघासाठी मिळवल्यात.
तर तिसरा गोलंदाज वापरला जाईल आपण पाहतोय कौशिक, ज्याच्या नावाचा बोलबाला आहे या खोपट्या संघामध्ये. आपण पाहिलं असेल केलवण्याच्या त्या रजनीमध्ये नक्कीच ज्या संघानं प्रथम क्रमांकाचा मान फटकवलाय. उरण पनवेल आमदार चषक 2024 आयोजन हे केलवणी नगरीमध्ये झालं होतं, त्या चषकामध्ये या खोपटे संघानं नक्कीच प्रथम क्रमांकाचं मान मिळवला होता. खऱ्या अर्थानं तो खोपटे गावामध्ये जल्लोष साजरा केला होता. हा मात्र कौशिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आत्ता मात्र कौशिकवरती हल्ला चढवला गेलाय. चेंडू जाईल हवाई सफरसाठी. बिग 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 षटकार या ब्रँडेड षटकाराच्या साईन मात्र धाव संख्येला येईल आकार. धाव संख्या धावपलकावरती 26. धन्यवाद डीजे मास्टर. इथं मात्र हा लंबा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं चेंडू मात्र नक्कीच पाण्यामध्ये गेलाय. दुसरा चेंडू द्यायचाय, नक्कीच आमचे आयोजक मित्र आपल्यापर्यंत चेंडू पोहोचवतील. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आपण जर पाहिला तर चेंडूंचा नियम खऱ्या अर्थानं आपण सांगू इच्छितोय की कुठल्याही क्षणाला जरी चेंडू पाण्यामध्ये भिजला खराब झाला तरी नवीन चेंडू या स्पर्धेमध्ये दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. गणेश मात्रे चेंडू पूर्वा मैदानामध्ये, खेळ थांबवू नका. खऱ्या अर्थानं सामने थोडेसे उशिरे होत आहेत परंतु हे सामने कव्हर करणे सुद्धा आपल्या हातामध्ये आहे. पुढच्या संघांना नक्कीच आम्ही आमंत्रित करू. ह्याच्या पुढचा साखळी सामना होईल, याच्यातून जो विजयी होईल संघ तो न्हावा संघासमोर खेळेल. नक्कीच आपण पाहू शकताय ही दुसरी लढत. इथं जरीमरी खोपटे आणि वाशीगाव यांच्या दरम्यातील ही लढत आपण पाहतोय. धाव संख्या मात्र धाव फलकावरती आलेली दिसतोय. तिसऱ्या षटकाला इथं मात्र सुरुवात होत असताना पहिल्याच चेंडूवरती हवाई सफरसाठी घेऊन गेला होता. नवीन आलेला फलंदाज आहे परंतु आक्रमक खेळी करताना दिसलाय. आपण पाहिलंय या षटकारानं मात्र नक्कीच मने जिंकली होती प्रेक्षकांची. आत्ता मात्र कौशिक गोलंदाजीसाठी सज्ज होते. 55 पार करत टाकलेली ही गोलंदाजी, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते यशस्वीरित्या मात्र इथं होताना दिसत नाही आहे. चेंडू जाईल निर्धाव. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू नक्कीच समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं वाशी संघाला मात्र थोडंसं दडपण निर्माण करून ठेवेल. आपण पाहतोय कौशिक चांगलं कमबॅक करताना दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती हवाई सफर झाला होता परंतु दुसऱ्याच चेंडूवरती कमबॅक करताना दिसलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली. कौशिक पुन्हा एकदा 55 पार करत टाकलेला हा चेंडू पाहायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू मात्र नक्कीच आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा निर्धाव. खऱ्या अर्थानं जेवढे निर्धाव चेंडू येतील ना तेवढं वाशी संघावरती दडपण निर्माण होईल. आपण पाहिलंय हा निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिक ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच खोपटे संघासाठी मात्र हे धाव संख्या धावपलकावरती 26. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ, अद्याप 9 चेंडूंचा खेळ फक्त बाकी असेल. या 9 चेंडूंमध्ये कितपत धावांचं योगदान वाशीगाव संघ देतोय पाहायचंय. हा चेंडू इथं खेळून काढला गेलाय परंतु 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत. तोपर्यंत दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 28 धावा धावपलकावरती. 2-28 अशी सुरुवात आपण पाहतोय या मैदानावरती. खऱ्या अर्थाने हे धावसंख्येचं मैदान आहे आणि या मैदानावरती आपण जर पाहिलंय तर सध्याच्या स्थितीला धावसंख्या मात्र धावपलकावरती 28 पाहायला मिळतोय. हवाई सफरसाठी हवेची साथ आहे या मैदानावरती खेळाडूंना परंतु गोलंदाजी मात्र तेवढ्या ताकदीने केली जातोय खोपटे संघाच्या माध्यमातून. जरीमरी खोपटे संघ आपण जर पाहिला तर नक्कीच एक नामांकित संघ आहे. फुल दिलेला चेंडू आणि या फुल चेंडूला खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतोय क्रिकेटमध्ये क्षमा नसतोय परंतु हा आलाय खणखणीत चौकार. या चौकाराचं केलं जाईल स्वागत. आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण काय आवाज इथं फेकला जातोय पहा, एक चांगली धून आपल्याला ऐकायला मिळाली. तदनंतर आपण पाहतोय आत्ता मात्र कौशिक थोडासा मागरा ठरताना दिसतोय. आत्तापर्यंत 12 धावा खर्च करताना दिसलाय. या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे या चेंडूचं विवरण होतोय. परंतु
हा चेंडू सुंदर रीतीने इथे खेळून काढलाय. क्षेत्रक्षण तेवढं चाणक्य झालंय, परंतु पाहायचंय दुसरे धावेला प्रयत्न केलाय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. वाशिगावच्या या खेळाडूंची रनिंग बिटवीन आपण जर पाहिली तर चांगली रनिंग बिटवीन इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि या दोन धाबेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 34 धाबा धावपलकावरती असतील. धावसंख्या येताना दिसतोय, परंतु आत्ता मात्र पाणी घेऊन जायचंय. 12वा खेळाडू पाणी घेऊन जा. चौथा गोलंदाज इथं मात्र नक्कीच येताना दिसेल. जरीमरी खोपटे संघाचा तोपर्यंत जलपाड इथं मैदानामध्ये करताना दिसतील खेळाडू. आपण पाहतोय की खेळ थोडासा रिंगलत होताना दिसतोय. चार षटकांचा सामना आहे, चार गोलंदाज नक्कीच इथं वापरले जातील. आपण पाहतोय मंथन म्हात्रे हा चौथा गोलंदाज आपल्याला पाहावयास मिळेल खोपटे संघाच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजी येणे गरजेचं असेल आणि तेवढ्यात ताकदीनं फलंदाजी ही वाशिगाव संघाला करावी लागेल. कारण धावसंख्या नसेल ना तर त्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं त्या सामन्याला मजा येत नसतोय. कारण रसिक प्रेक्षक तुमचा संत खेळ इथं पाहायला आलेला नाही आहे. कारण रसिक प्रेक्षकांची मने जर जिंकायची असतील या स्पर्धेमध्ये ना, तर हवाई सफरसाठी घेऊन जावं लागेल तुम्हाला. मैदानाच्या बाहेर जर चेंडू तुम्ही फेकलेत ना तर नक्की जोरदार टाळ्यांची साथ या रसिक प्रेक्षक वर्गाची दिली जाईल आपल्याला. मग गोलंदाजी मार्कवर मंथन सज्ज असेल. मंथन म्हात्रे तर स्ट्राईक साठी असलेला विजय. तर आम्ही सांगू शकतोय की जे पॅव्हलियन कक्ष बांधले आहेत त्याच्या बाजूला जो पिवळा पट्टा मारलाय त्याच्यावरती तुम्ही बसू नका. कारण स्पर्धा मोठी आहे मित्रांनो, आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 24/24 लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जातोय खऱ्या अर्थानं. हा पुढचा स्टार्टिंगचा चेंडू पाहिजे मंथन याचा सुंदर चेंडू नक्कीच इथं मात्र समोर असलेल्या फलंदाजाला बांधून ठेवणारा हा चेंडू आपण पाहिलाय. निर्धाव चेंडूची सांगतता केली जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या सांगततेने नक्कीच या मंथनच्या षटकाला मात्र इथं सुरुवात केली गेली. हा पाहिजे चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय की ऑफएसटी भरकटलेला चेंडू असेल. खराब चेंडूची घोषणा केली गेली. खऱ्या अर्थानं पंच आमच्याकडे ओढले होते आणि नक्कीच आपण पाहतोय अव्हांतर चेंडू. अव्हांतर चेंडू म्हटला ना तर समोरच्या संघाला नक्कीच एक चेंडू एक्स्ट्रा खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तदनंतर मंथन पुन्हा एकदा पंचांना पार करत गोलंदाजी करेल. समोर असलेल्या खेळाडूसाठी आपण पाहतोय नक्कीच हा चेंडू खेळून काढलाय, परंतु दुसरे धावेचा मोह इथं पाहायचा आहे कशा प्रकारे होतोय. नाही तर चांगल्या रीतीने इथं मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या दोन धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या मात्र 37 धाबा. विजय मात्र संत गतीने खेळ करताना दिसतोय. कारण चार षटकांचा सामना आणि चौथं षटक चालू असताना या षटकातील दोन चेंडूंचा खेळ संपला गेलाय. आपण पाहतोय की धावसंख्या मात्र धावपलकावरती 37. 37 धावा म्हटल्या तर या मैदानाला खूपच कमी धावसंख्या इथं मानावी लागेल. परंतु अद्यापही वेल गेलेली नाही आहे, परंतु या वेलेला साध्य करणे गरजेचं आहे. आपण पाहूया मंथन्याचा हा पुढचा चेंडू सामोरे असलेल्या विजयसाठी. हा चेंडू मात्र हवाई सफरसाठी घेऊन जाईल. विजय मात्र या मैदानाच्या बाहेर आपण दिसतोय. पाहायचंय खणखणीत आलाय ब्रँडेड विजय ब्रँडेड षटकार. आणि या ब्रँडेड षटकार तर जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. सुमधुर असं संगीत ऐकल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये नक्कीच आई एकविरीचा. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायचाय. झेल येतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक, कुठलीही चूक नसेल. तिसरा हादरा इथं मात्र बसताना दिसतोय नक्कीच वाशिगाव संघाला. 43 या धावसंख्येवरती 43 धावा धावसंख्येवरती आल्या होत्या. आणि हा
नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फटका इथं मात्र फसला आहे आणि आपण पाहतोय गडी मात्र मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. विजय तर काय सुमधुर संगीत आपल्याला ऐकवलं जातोय पहा. या ईश्वर डेकोरेटर्सचे नक्कीच हे डीजे मास्टर असतील मनोज पाटील, यांच्या माध्यमातून धुनी ऐकवले जातील. खऱ्या अर्थानं रंग चढवण्याचं काम या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून केलं गेलंय, स्वर्गवासी ईश्वर कालुराम पाटील यांचे हे चिरंजीव सर्व नक्कीच या स्पर्धेला, खास करून ठाणे खारीगाव या ठिकाणावरून इथं हा इव्हेंट सजवला गेलाय. हा पुढचा चेंडू असेल मंथण्याचा, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथं एडा वाकडा फटका खेळण्याची ही कला मात्र सर्वांनाच अवगत होतोय अशी नाही, परंतु हा चेंडू आपण पाहिलाय निर्धाव. या षटकातील उर्वरित या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. आमचे स्कोरर मित्र तेवढ्या ताकदीनं नक्कीच इथं मात्र आपण जर पाहिलं तर टिचून रायटिंग करताना दिसतायत. हा शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू आपण पाहू शकताय एक धावसंख्या सहजरित्या देऊन जाईल आणि ही इनिंग मात्र इथं संपली जातोय. 44 धावा धावपलकावरती असतील. 44 मधून दोन मला तर वाटते लेस होतील, 42च आणि 43 धावांचं विजय उद्दिष्ट असेल. वाशी गावाला दोन संघांची दोन धावांची पेनल्टी होती. ह्या दोन धावा 44 धावा झाल्यात, परंतु पहा ईश्वर डेकोरेटर्स खारीगाव ठाणे यांच्या माध्यमातून हा इव्हेंट सजवला गेलाय आणि या इव्हेंटमध्ये काय सुंदर अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. मुंबईचे राजे हो आम्ही मुंबईचे राजा हो, सुंदर गीत आपण ऐकलंय. तत्पूर्वी पंचांना विनंती करतोय की सामना सुरू करायचा आहे. वाशीगाव संघाला विनंती असेल खास करून की आपण क्षेत्रक्षण सजवा आणि आपल्या या क्षेत्रक्षण सजवल्यानंतर नक्की सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. तोपर्यंत आपण पाहू शकताय या नक्कीच आजचा जो कार्यक्रम इथं आपल्याला खऱ्या अर्थानं ही क्रिकेट स्पर्धा पाहावयास मिळते. ती क्रिकेट स्पर्धा जर आपण ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोटने क्रिकेट चषक 2024 हे पर्व आपण पाहत असताना नक्कीच गेल्या वर्षीसुद्धा चांगलं आयोजन ज्यांच्या माध्यमातून घडलं ते असे मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला सहकार्याची साथ ओमसाई ग्रुप गोवटने गोवा गोटने क्रिकेट क्लब गोवटने आणि ग्रामस्थ मंडळ गोवटने यांच्या वतीनं चांगल्या रीतीनं या स्पर्धेला साथ दिली जातोय आणि अशा साथीच्या जोरावरती नक्कीच हा कार्यक्रम आपण सहजरित्या या मैदानावरती पार पाडू शकतोय. म्हणूनच आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही दुसरी लढत वाशीगाव विपक्ष जरीमरी खोपटे यांच्या दरम्यातील ही लढत आपण पाहतोय.
46 धावा काढल्या होत्या, परंतु दोन धावांची पेनल्टी असल्याकारणाने 42 धावा गृहीत धरल्या जातील. आणि आपण पाहतोय 43 धावांचं विजय उद्दिष्ट कशा प्रकारे खोपटे संघ पार करतोय. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं की 43 धावा ह्या कराव्यात लागतील. तर आपण पाहू शकताय सलामीची जोडी इथं मैदानामध्ये दाखल झाली. जरीमरी खोपटे संघाची सितीज आणि चेतन अशी जोडी असेल, चेतन पाटील आणि सितीज म्हात्रे. स्ट्राईकसाठी सितीज असेल, नॉन स्ट्राईकसाठी चेतन असेल. कारण या जर आपण हंगामामध्ये जर पाहिलं ना, तर हे दोन्ही खेळाडू फुल फॉर्मात असलेले खोपटे संघाचे असतील, ज्यानं खऱ्या अर्थानं या चेतन पाटीलनं अक्षरशः ते केलवण्याचं मैदान गाजवलं होतं आणि सितीजनं सुद्धा नक्कीच त्याला साथ दिली होती. अशा प्रकारचे हे खेळाडू या मैदानावरती दाखल होतील. तत्पूर्वी 43 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण पाहिलंय तर 24 चेंडूंमध्ये 43 धावा या कराव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने नियम असेल. आपण पाहतोय या नियमाला पालन करून सर्व संघांनी नक्कीच आपण अशा प्रकारची आम्हाला सहकार्य कराल आणि लगेचच पंचांचा इथं मात्र इशारा येईल की हा सामना इथं मात्र सुरू करूया. पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. वाशीगाव संघाला विनंती असेल की जास्त वेळ कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता लगेचच सामन्याला सुरुवात करूया. घेऊन जातोय मैदानावरती खऱ्या अर्थानं आम्ही समालोचन कक्षांमधून. नक्कीच आमचे स्कोरर मित्र सुद्धा आमच्याशी जोडले गेलेत. आणि आपण पाहतोय हा पहिला चेंडू इथं सन्मानरित्या त्या चेंडूला इथं खेळून काढलं गेलंय. एक धाव संख्येनं आपलं स्वतःचं खातं खोलतोय. तर संघाचं सुद्धा एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक अशी सुरुवात खोपटे संघ करताना दिसतोय. 43 धावांचा इथं चढेतर उत्तर देण्यासाठी खोपटे संघ मात्र इथं सज्ज असेल, परंतु तेवढ्या ताकदीनं गोलंदाजी वाशीगावाची होते की नाही ते पाहायचं आहे. वाशीगाव एक नामांकित संघ आहे पाहायचंय, परंतु तो संघ इथं मात्र आपण पाहतोय की या मैदानावरती कशा प्रकारे त्या 43 धावा रोखून धरतोय की नाही ते पाहायचंय. चेतन पाटीलनं खेळून काढलेला हा चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या वाशीगावच्या खेळाडूच्या माध्यमातून. आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद दोन अशी सुरुवात खोपटे संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण जर पाहिलाय तर विघ्नेश योगेश कशा प्रकारे हा तिसऱ्या चेंडूला मात्र इथं पाहायचाय. येतोय चेंडू हवाई सफरसाठी. हा आलाय ब्रँडेड. इथं आपण पाहतोय नक्कीच आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मुख्य मेन ज्याला म्हणलं जाईल ते आपल्याला मानलं जाईल, कारण आमचा आवाज या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण चोख रीतीने बजावताना दिसतायत. गोलंदाज योगेश मात्र थोडासा मागडा ठरेल. आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये 8 धावा इथं खर्च केल्यात. हा मोठा फटका खेळण्याचा माणस होता, परंतु नाही, चेंडू खाली राहिलाय. चेंडू जाईल निर्धाव. खऱ्या अर्थानं चांगलं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर अशा प्रकारचा निर्धाव चेंडू येणे नक्कीच गरजेचं असेल या स्पर्धेमध्ये. जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल ना, तर टिचून गोलंदाजी ही करावीच लागेल. मग खेळण्यासाठी सज्ज असलेला खोपटे संघ, मग त्याची सलामीची जोडी आपण पाहतोय इथं मात्र चेतन आणि क्षितिज कशा प्रकारे हवाई सफरसाठी घेऊन जातोय की नाही ते पाहायचंय. तत्पूर्वी आत्ता मात्र क्षितिजला यावं लागेल माघारी, कारण क्षितिजचा पकडला गेलाय झेल आणि इथंच संपतोय क्षितिजचा खेळ. आपण पाहतोय या मैदानावरचा नक्कीच इथं मात्र पहिला सफलता मिळवताना दिसतोय गोलंदाज योगेश. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. पहा डीजे मनोज यांच्या माध्यमातून नक्कीच हे धून वाजवली गेली. आणि मात्र क्षितिजचा इथंच संपलाय खेळ. खऱ्या अर्थानं क्षितिजची जागा भरून काढण्यासाठी
राज मैदानामध्ये येतोय. आणखीन एक वादळ या मैदानावरती धडकेल, कारण या राजच्या नावाचा बोलबाला आपण पाहिला असेल. नक्कीच खुपटे गावासाठी नक्कीच चांगली कामगिरी नेहमीच करत असतोय, परंतु या स्पर्धेमध्ये करून दाखवतोय की काय. कारण जर या स्पर्धेला आपण जर पाहिलं ना, सिरीजसाठी उत्कृष्ट अशा दर्जाची सॅमसंग कंपनीची जवळपास रेफ्रिजरेटर या सिरीजसाठी असेल, आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि फलंदाजांसाठी कूलरची व्यवस्थासुद्धा या आयोजकांच्या मार्फत केली गेली. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जाऊया मैदानावरती. आत्ता मात्र योगेश चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. जर आपण पहिले तीन चेंडू सोडले असते ना, तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातील. हा पुढचा चेंडू चांगला सन्मानरित्या चेंडू खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एका धावेने स्वतःचं खातं खोलेल तर संघाला नेऊन ठेवतोय नऊच्या घरात. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ अशी सुरुवात इथं खोपटे संघानं नक्कीच केली. नक्कीच आपण पाहूया, कारण सामना थोडासा रेंगलताना दिसतोय, परंतु स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. आपल्याला विनंती असेल, आमच्या या समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सांगत असतोय की खेळ स्पीडअप असावा. स्पीडअप खेळामध्ये एखाद्या संघाचा नक्कीच फायदा होतोय. जर संत गतीने खेळ झाला ना, तर सामोरा असलेला जो फलंदाज आहे राज, आपण पाहतोय की एक मातबर खेळाडू आहे खोपटे गावचा, ज्याच्या माध्यमातून अनेक विजय आपल्या संघाला साजरी करून दिलेत. परंतु वाशीगाव संघानं ती जाण ओळखून नक्कीच फास्ट खेळ खेळणे गरजेचं असेल. आपण पाहतोय पहिलं षटक संपलं गेलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ अशी सुरुवात खोपटे संघाची आपल्याला पाहायला मिळाली. मग दुसरा गोलंदाज विजय. विजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण पाहतोय सामोर असलेला राज खोपटे संघाला कितपत धावांचं योगदान देतोय. पाहायचंय की विजयाकडे नेऊन ठेवतोय असा हा राज, ज्याच्या मनगटामध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी करण्याची ताकद आहे असा हा राज इथं मात्र मैदानावरती उभा दिसेल. गोलंदाजी मार्कवर विजय पाहायचा. विजय कशाप्रकारे इथं मात्र क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल होताना दिसतोय आपल्याला पाहतोय या टाक आपण पाहिलं गेले तर वाशीगाव संघाच्या माध्यमातून. हा पुढचा चेंडू पाहूया या मैदानावरती. सुसज्ज असं मैदान आणि या मैदानावरती आलेला हा चेंडू पाहायचा आहे उंचावरून. इथं लांबी कमी आणि उंची जास्त असलेला फटका इथं मात्र पकडला जातोय आणि इथंच संपलोय राजचा खेळ. खऱ्या अर्थानं राज हे ब्रँड होतं, परंतु या मैदानावरती मात्र ते ब्रँड चमकताना दिसलं नाही. आणि हा आणखीन एक विकेट येतोय. यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलंय एक चांगली धून आपण ऐकली. तदनंतर आपण पाहतोय राजची जागा भरून काढण्यासाठी मयूर. मयूर मैदानामध्ये दाखल होतोय. पुन्हा एकदा एक आणखी वादळ या खोपटे गावचं नक्कीच या मैदानावरती धडकेल. परंतु आम्ही नेहमी वावा करत असतो या खेळाडूंची, परंतु तशा प्रकारचा खेळ होणे गरजेचं आहे. तर जाऊया मैदानावरती. खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा मात्र कणा इथं वापरला जातोय. विजय हा पुढचा असेल. सुंदर चेंडू आपण पाहिला होता, परंतु एक धावसंख्या सहजरित्या देऊन जाईल. मयूर स्वतःचं खातं खोलतोय तर संघाला नेऊन ठेवतोय दहाच्या घरात. खऱ्या अर्थानं धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न आहे वाशीगाव संघाचा, आणि ते आपण या मैदानावरती पाहतोय. नक्कीच पहिलं षटक चांगलं षटक फेकलं होतं. पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा नऊ धाव देऊन एक सफलता मिळवली होती. त्यानंतर हे दुसरं षटक. हा चेंडू इथं मात्र भिडकावून दिलाय. पाहायचंय परंतु क्षेत्ररक्षण केलं जाईल आणि क्षेत्ररक्षक मिस होतोय. चेंडू जातोय सीमापार चौकार. माऊली चेतनला नक्कीच पावली असेल, कारण दोन क्षेत्ररक्षक होते आणि या दोन क्षेत्ररक्षणात चुकवून चेंडू गेलाय सीमापार चौकार. मग जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय.
हा पुढचा चेंडू इथं चेतनला मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेत बॅटचं आणि चेंडूचं काही समीकरण जुळलं नाही. चेंडू जातोय निर्धाव, चांगलं कमबॅक इथं मात्र पाहायला मिळतोय विजयच्या माध्यमातून. आपण पाहिलंय की विजय चांगली गोलंदाजीची कसब लावतोय, परंतु क्षेत्रक्षणाची साथ सुद्धा तेवढीच असणे गरजेचं आहे. हा पुढचा चेंडू चेतनसाठी टाकला होता, परंतु ऑफ एस टी भरकटलेला चेंडू. नक्कीच आमचे इथं क्वालिफाईड फंच असतील या स्पर्धेसाठी लाभलेले, जे ज्यांच्या माध्यमातून अभंतर घोषित केला गेलाय. धावसंख्या मात्र धावपलकावरती येताना दिसतोय, 15 धावा धावपलकावरती असतील. उर्वरित चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. 43 धावा करायच्या होत्या, पाहायचंय आतापर्यंत 15 आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा अभांतर, दिशा भरकटली की नक्कीच समोरच्या संघाला एक्स्ट्रा चेंडू खेळण्याची संधी असेल. मग ती खोपटा संघ कशा प्रकारे त्या एक्स्ट्रा चेंडूंचा खेळ करतोय पाहायचंय. बॅक टू बॅक दुसरा वाईट इथं येताना पाहिलाय आपण या मैदानावरती. विजयाची चांगली गोलंदाजी इथं मात्र होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या धावपलकावरती 16 असेल. गडी जरी बाद झाला असला तरी नक्कीच आपण पाहतोय 16 धावा या आल्यात. परंतु हा पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथं मात्र फसलाय, पाहायचंय पकडला जाईल झेल. आणि इथंच मात्र चेतन पाटीलचा संपतोय खेळ. जाऊया मैदानावरती, आपण पाहतोय चेतन पाटील मात्र इथं बाद होतोय आणि चेतनची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच खास करून वाशिगाव संघाला आम्ही विनंती करतोय की आपण खेळ स्पीडअप करायचा आहे नक्कीच, कारण आणखीन 5 मॅची इथं होणे गरजेचं आहे, कारण स्पर्धा मोठी आहे. आपण जर पाहिलंय तर थोडासा विलंब झाला होता वाशिगाव संघाला, परंतु तो विलंब आपण कव्हर करण्यासाठी षटकंसुद्धा कमी केलीत या स्पर्धेची आपण पाहिली. तदनंतर हा 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये 43 बनवायचे आहेत खोपटे संघाला. परंतु आत्तापर्यंत धावसंख्या धावपलकावरती जर पाहिली तर 16 धावा. इथं मात्र चेतन सारखा एक मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर दिसेल, क्षितिज सारखा एक खेळाडू मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर, आणि राजसुद्धा एक मातबर खेळाडू हा मैदानाच्या बाहेर दिसलाय. त्यानंतर विजय हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा पाहतोय आपण हा पुढचा चेंडू. हा चेंडू इथं आल्या चांगल्या रीतीनं खेळून काढलाय पाहायचंय, परंतु एक धाव तर सहजरित्या देऊन जाईल. या एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. खऱ्या अर्थानं वाजवी म्हणतोय, परंतु तशा प्रकारची वादलं या मैदानावर निर्माण करणे गरजेचं आहे. खेळाडूंच्या 12 बॉल 26 ची अद्यापही गरज असेल. पाहायचंय 12 चेंडूंचा खेळ करावा लागेल, 26 धावा ह्या काढाव्याच लागतील. कारण आमचे नक्कीच साथी समालोचक असतील, निवेदक मित्र असतील, यांचं इथं पुन्हा एकदा या मंचावरती आगमन झालंय. तत्पूर्वी आपण पाहू शकताय हा सामना इथं मात्र रंगतोय वाशिगाव विपक्ष जरीमरी खोपटे. खोपटे संघाला आत्ता मात्र कसब लावावी लागेल, 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. गोलंदाज नितीन, पाहायचा नितीन कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. 4 षटकांचा सामना असेल आणि या 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरले जातील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू सुंदर चेंडू पाहावयास मिळेल, निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. खऱ्या अर्थानं सामोरे असलेल्या फलंदाजाला हा चेंडू खेळून काढणे गरजेचं होतं. त्याने सहजरित्या त्याला वाटला होता अवांतर चेंडू होईल की काय, परंतु तसं न घडता आपण पाहिलंय निर्धाव चेंडूची सांगतता. चांगलं इथं मात्र गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगतता पाहावयास मिळेल. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे निर्धाव चेंडू हे खोपटे संघावरती दडपण निर्माण करतील. 12 चेंडूंमध्ये बनवायच्या होत्या 26 धावा, परंतु या आता 10 चेंडूंमध्ये 26 धावा करावे लागतील. काय ते आपले घेर जे आहेत ना गाडीचे, ते चेंज करावे लागतील. खऱ्या अर्थानं गाडीचे घेर हे मैदानावरती चेंज करा, परंतु रस्त्यावरती गाडी चालवत असताना मात्र घेरवरती नियंत्रण असणे गरजेचं आहे. आत्ता मात्र काय नियंत्रण ठेवलंय पहा, आपण पाहतोय की नितीननं मात्र चांगलं नियंत्रण इथं मात्र या खेळपट्टीवरती ठेवताना दिसतोय. 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. मला तर वाटतंय खोपटे संघाला बांधून ठेवण्याचं काम नितीन करताना दिसतोय. ती ताकद नितीनकडे आहे आपण पाहतोय. हा चेंडू सुंदररित्या इथं हतळला गेलाय, पाहायचा आहे चेंडू क्षेत्ररक्षण केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सहजरित्या इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. आपण पाहतोय 8 चेंडू आणि अद्याप ही 24 धावांची गरज असेल. 8 चेंडू
24 धावांची गरज. मग त्या 24 धावा येतील का या मैदानावरती येणे गरजेचं असेल खोपटे संघासाठी. परंतु तेवढ्या चांगली गोलंदाजी, हा मात्र उंची जास्त लांबी कमी असलेला फटका मात्र इथं आपण पाहतोय. झेल तर होऊ शकत नाही, परंतु आपण पाहू शकताय 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या 21 धावा. 21 धावा धावपलकावरती असतील. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असेल. मग आता 7 चेंडूंचा खेळ उरला असेल आणि धावसंख्या फक्त 22 ची गरज असेल. 7 चेंडू 22 धावा या मैदानावरती येतील का? परंतु रसिक प्रेक्षकांना नक्कीच अपेक्षा असेल की षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहावयास मिळेल. परंतु गोलंदाजी काय केली जातोय पहा नितीनच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी, हा चेंडू इथं खेळून काढला गेलाय. परंतु पाहायचंय दुसरी धाव येतोय की नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि मला तर वाटतंय रनआउटच्या स्वरूपात इथं मात्र खेळाडू बाद होतोय. आमच्या डीजे मास्टरला मात्र संधी मिळतोय. धन्यवाद 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 डीजे मास्टर. काय धून वाजवली पहा. राजांना माझा मुजरा केला गेला या धुनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा मुजरा असेल. तदनंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अभिजित. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल. तत्पूर्वी आम्ही सांगू इच्छितोय की नाभा संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहेच. नक्कीच त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यासाठी तेवढ्या लांबून वेळेवरती उपस्थित झालेला हा संघ आहे. तदनंतर आपण पाहू शकताय चौथा गोलंदाज हितेश मात्र वापरला जाईल. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. 6 चेंडू 21 धावांची गरज. मग त्या 21 धावा येतील का? खोपटे संघाला त्या कराव्याच लागतील. कारण जिंकायचं असेल तर नक्कीच हा आपण मात्र इथं आपील मात्र उचलून धरली गेली आणि पुन्हा एकदा एक सफलता मिळतोय. आमच्या डीजे मास्टरला ही संधी असेल वाजव. आपण पाहतोय इथं मात्र आमचे डीजे मनोज मात्र सज्ज असतात. पाहायचंय आता मात्र या वैभवचं मात्र इथं मैदानामध्ये आगमन होतंय. आपण पाहतोय वैभव कशा प्रकारे हा खेळ सावरतोय. 5 चेंडू अद्याप 21 धावांची गरज असेल. 5 चेंडू 21 धावा या कराव्याच लागतील. परंतु त्या 21 धावा येतील का? जर जिंकायचं असेल खोपटे संघाला तर त्या 21 काय गोलंदाजी केली जातोय हितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. नक्कीच आपल्या संघाचा विजय साजरी करण्याचा या हितेशचा मानस असेल. परंतु त्याला जर रोखायचं असेल ना तर नक्कीच वैभवला मात्र चौफेर फिरून खेळावं लागेल. हा चेंडू इथं वैभवनं चांगल्या रीतीनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण केलं जाईल. एका धावेनं मात्र नक्कीच समाधान मानावं लागेल. स्वतःचं खातं खोलतोय तर संघाला नेऊन ठेवतोय 23 घरात. 23 धावा धावपलकावरती. 24 चेंडू 20 धावांची गरज. मग 4 मोठे फटके येतील का? 2 षटकार 2 चौकार पाहावयास मिळतील का? हा मात्र त्याच्यामधला आलाय पहिला दणदणीत ब्रँडेड षटकार. आणि या ब्रँडेड षटकाराचं स्वागत केलं जाईल डीजे मनोज. नक्कीच आपण पाहतोय इथं मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची अद्याप गरज असेल. परंतु मयूर सारखा एक मातबर खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. ज्यानं आताच षटकार लावलाय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय. हा पुढचा चेंडू सुंदर चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. या षटकातील अद्याप 2 चेंडूंचा खेळ. 2 चेंडू आणि 14 धावा येतील का या 2 चेंडूंमध्ये 14?
परंतु एखादा नो वाईटचा जर भरणा केला तर नक्कीच येऊ शकतायत. परंतु अशा प्रकारचा चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशा रीतीनं नक्कीच कमबॅक करताना दिसतोय. वाईटच्या स्वरूपात ही धाव इथं नक्कीच मिळेल. परंतु वैभव पाहिजे, आत्ता मात्र एक चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 1-13 आत्ता मात्र आपण जर पाहिलं तर वाशिगाव संघानं चांगला कमबॅक करून आले लेट आणि होताना दिसतील शेट. परंतु आपण पाहूया हा चेंडू सुंदररित्या येतोय. चेंडू येईल सीमापार, ब्रँडेड चौकार वैभव. आणि मात्र सामना मात्र नक्कीच आपण पाहिलाय तर वाशिगाव संघानं जिंकलाय. लगेचच आपला याच्यानंतर सामना होईल नावा संघासमोर. चला वाशिगाव